नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. कल्याण डोंबिवली नगरीत हरित क्रांती करण्यासाठी नागरिकांनी देखील सहकार्य करावे, महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड. कल्याण डोंबिवली नगरीत हरित क्रांती करण्यासाठी नागरिकांनी देखील सहकार्य करावे असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी आज केलंय. कल्याणमधील उंबर्डे येथील घनकचरा प्रकल्पात वृक्षारोपण करत आपल्या नूतन वर्षाचा प्रारंभ करताना त्यांनी हे प्रतिपादन केलंय. उंबर्डे प्रकल्पात चांगल्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीचा वापर करून विस्तृत प्लॅन करून हा प्रकल्प चांगल्या प्रकारे राबवता येईल यासाठी नियोजन सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. डोंबिवली येथे कचऱ्यासाठी 100 TPD 100 टन प्रतिदिन प्लॅन्टचे बांधकाम सुरू आहे. तिथे आपण विंड्रो कंपोस्टिंग करणार असून त्याचं काम मार्च अखेरीस संपेल आणि डोंबिवलीतील कचऱ्याची विल्हेवाट स्थानिक पातळीवर लावता येऊ शकेल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. कल्याणातील उंबर्डे येथील प्रकल्पावर तयार होणारे खत हे विनामूल्य स्वरूपात बचत गटांना देण्यात येणार आहे. त्यामुळे या खताच्या विक्रीतून महिला बचत गटांचं सक्षमीकरण होईल आणि सेंद्रिय शेतीचे संवर्धन करण्यासही मदत होईल अशी माहिती महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी यावेळी दिली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी उंबर्डे येथील घनकचरा प्रकल्पावर महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या हस्ते आज वृक्षारोपण करण्यात आलं. यावेळी महापालिकेचे स्वच्छ भारत अभियानचे ब्रँड अम्बॅसिडर डॉक्टर प्रशांत पाटील, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव, माजी स्थानिक नगरसेवक जयवंत भोईर, कार्यकारी अभियंता अनंत मादगुंडी, घनश्याम नवांगुळ, 2B 4J 6F 9I प्रभागाचे सह आयुक्त तसेच महापालिकेचे अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते. मेमर्स विकास असोसिएट्स व त्रिवेणी असोसिएट्स यांच्या मार्फत प्राप्त होणाऱ्या सुमारे 400 कोनाकापर्स या सदाहरित दाट प्रजातीच्या झाडांची लागवड उंबर्डे येथील घनकचरा प्रकल्पाच्या सभोवताली हरित भिंत करण्यात येणार आहे. हरित भिंतीची देखभाल दुरुस्ती उंबर्डे घनकचरा प्रकल्प विभागामार्फत केली जाणार आहे. या झाडांच्या लागवडीमुळे या घनकचरा प्रकल्पाभोवती हरित भिंतीचे आच्छादन तयार होऊन तेथील परिसर प्रदूषण कमी होऊन पर्यावरण मुक्त वातावरण होण्यास मदत होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. आज आपण डंपिंग ग्राउंड मध्ये आलो, डंपिंग ग्राउंड मध्ये कमिशन आलो, त्या काय आश्वासन आपल्याला दिलं? आज नवीन वर्षाच्या मुहूर्तावर आयुक्त मॅडम उंबर्ड्या गावी प्रकल्पाच्या ठिकाणी झाडं लावून नवीन वर्षाचं स्वागत केला. परंतु मॅडमच्या बोलण्यावरनं मॅडमनी असं सांगितलं गेलं की उंबर्डा प्रकल्प हा जो घनकचरा आहे, कारण वारंवार मी आयुक्तांना म्हणजे येणारा प्रत्येक आयुक्ताकडे माझी तक्रार मी करत असतो, कारण उंबर्ड्याला जो घनकचरा चालू आहे हा प्रकल्प करणार होते, परंतु प्रकल्प चालू आहे पण त्या प्रमाणात ते होत नाही काम, कारण लोकांना सतत त्याचा स्मेल, सतत वास गावामध्ये, माश्या पूर्ण गाव नव्हे तर पूर्ण परिसरामध्ये सोसायटीमध्ये सुद्धा त्याचा वासाचा प्रमाण वाढलेला आहे. मॅडमने आश्वासन दिलेलं आहे मला की 1-2 महिन्यामध्ये जो डंप झालेला कचरा आहे तो करण्यासाठी जरा सहकार्य करा. 2-2.5 महिन्यानंतर तुम्हाला स्मेल वास येणार नाही, चांगल्या प्रकारे तुम्हाला प्रकल्पाचं काम होईल आणि मार्चपर्यंत डोंबिवलीला जो प्रकल्प चालू होणार आहे त्या 100-150 टन डोंबिवलीमध्ये तो कचरा साठा केला जाईल, त्यामुळं उंबर्डेवासियांना त्याचा त्रास होणार नाही. तसंच मांड्यालासुद्धा त्यांनी टेंडर प्रोसेस चालू केलेलं आहे, त्यामुळं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि मॅडम सतत मला वाटते 4th visit असेल मॅडमची, त्यामुळं बघूया आता मॅडमने आश्वासन दिले मॅडम करतील अशी आपल्याला आशा आहे.
टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात.